स्वस्तिक प्रतिष्ठान व वैभव विभूति मित्र परिवारातर्फे श्री जगज्योति महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बसव महाप्रसादाचा कार्यक्रम आपल्या मंडळाने आयोजित केलेला आहे। आणि ही सांगण्याबाबत गोष्ट आहे की यंदाच्या वर्षी प्रथमता आपण या पद्धतीचं कार्य करत आहोत। डॉल्बी मुक्त मिरवणूक आणि डॉल्बी मुक्त जयंती साजरी करणे हा एक उपक्रम डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही या वर्षीच्या नियोजनामध्ये 2000 लोकांचं बसव भक्तांचं बसव महाप्रसादाची व्यवस्था आपल्या 22 एप्रिलला संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत मन्मथस्वामी मठामध्ये भुसार गल्ली या ठिकाणी करीत आहोत। यासाठी माझे मार्गदर्शक अमोल बापू शिंदे, त्याचबरोबर आधारस्तंभ महेशन्ना कोठे, प्रथमेशदादा कोठे, बर्डेसाहेब असतील व इतर पदाधिकारी, इतर प्रमुख पाहुणे व या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत। आणि या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट आवर्जून उल्लेख करावी अशी वाटते, ती म्हणजे की या कार्यक्रमात फक्त सोलापुरातूनच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यातून भरपूर प्रमाणात बसवभक्त येत असतात। त्यासाठी आपल्याला सहकार्य करण्यासाठी पोलीस प्रशासन असतं, MSEB असते, महापालिकेचे अधिकारी असतात। आणि ज्या गोष्टी आपण आज बघतो, ज्या गोष्टींची माहिती आपल्याला क्षणात मिळते, असे आपले सर्व पत्रकार बंधू त्या ठिकाणी असतात। या सर्वांना जर आपण बघितलं तर रात्री 10 नंतर त्या ठिकाणी जेवणाची किंवा हॉटेलची व्यवस्था नसते, त्यामुळेच हा एक वेगळा उपक्रम मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे। त्या आपल्या माध्यमातून मी एवढीच गोष्ट सांगू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी या बसव महाप्रसादाचा उपक्रम घ्यावा। या उपक्रमामध्ये आमच्यासोबत आमचे मध्यवर्ती महामंडळाचे सर्व ट्रस्टी व पदाधिकारी सोबत आहेत, त्याचबरोबर बाळासाहेब देशमुख यूथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आहेत, सोनलगी प्रतिष्ठान व इतर सर्व मध्यवर्ती महामंडळातील मंडळं आमच्यासोबत सहकार्य करतील ही अपेक्षा आम्ही करतो आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।